आता आपण आहे ना रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला बनवतोय, त्यासाठी मी पॅन मध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करत. तेलामध्ये मी सगळ्यात आधी कांदा घातलेला आहे. कांदा आणि टॅमॅटो, मग मी त्यासाठी तीन कांदे घेतले, दोन मोठे टॅमॅटो घेतलेले आहे. आणि आता आपण हे चांगलं परतायचं आहे. त्याच्यामध्ये ह्या मी दोन मिरच्या घातल्या आहेत आणि मोठ्या गॅसवरती आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी मगज बी आणि काजू दोन्ही घातलेले आहे. हे बघा आता आपले हे परतून झालेलं आहे. आता मी हे गॅस बंद करून हे मिक्सरला लावते. तेलामध्ये मी आता कांदा घालते, तमालपत्र घातले आणि एक लाल मिरची दोन तुकडे करून घातलेली आहे. आता मी गॅस बारीक केलाय. आता ह्याच्यामध्ये मी जिरं घातलंय आणि एक वेलची घातली, चार लवंगा घातल्या. आता मी हे चिकन घालते. त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. असे मी पीस साईडला केले. त्याच्यामध्ये मी चार चमचे दही घालते आहे. हे बघा त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. मग अशी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आणि धणे पावडर घातले. हे असं परतणार आहे कारण आपलं दही आहे ना ते फुटता कामा नये, म्हणून मी मसाले त्याच्यामध्ये टाकले. तुम्हाला हवं तर तुम्ही वाटीमध्ये मिक्स करून पण घेऊ शकता. आणि आता आपण हे चांगलं हळूहळू गॅसवरती परतून घेऊया. आता मी हे दोन तीन मिनटं परतते. आता मी मगाशी जे रेस्टॉरंट स्टाईल मी वाटप बनवलेलं ते मी टाकते ह्याच्यामध्ये. हे बघा दोन चमचे वाटप मी घातलेलं आहे. आता आपण हे सुद्धा चांगलं परतायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे आता तेवढं मी हे पाणी घालते. हे बघा गॅस मी थोडा बारीक केलेला आहे. मी चिकनला मीठ लावलेलं नव्हतं, हे बघा त्याप्रमाणे मग मी मीठ घातलेलं आहे. आता आपण हे चांगलं परतूया, मीठ चांगलं लागून दे ग्रेव्हीला सगळ्या बाजूनी. मी अजून थोडस पाणी वाढवलंय आणि आपण आता हे झाकण लावून 7-8 मिनिट शिजवतोय. पण गॅस आपला मिडियम करायचा आपल्याला. हे बघा आता आपलं हे 7 मिनिट शिजलेलं आहे चांगलं. गॅस मी थोडा मोठा केलाय. हे बघा आपला रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला आहे. हा थोडस टेक्स्चर तुम्हाला हवं तसं तुम्ही ठेवू शकता. थोडं मी ग्रेव्हीच ठेवलेलं आहे. आता मी गॅस बारीक करते आणि ह्याच्यावर तुम्ही क्रीम टाकते. बघा मी गॅस बंद केलेला आहे. मी आता हे बघा आता मी बटर टाकलं याच्यामध्ये डिश कम्प्लीट झाल्यावरती. आणि हे बटर छानपैकी हळूहळू होईल. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते याची. तुम्हाला कोथिंबीर हवी तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, मी घातलेली नाही आहे. आपला रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला तयार आहे, करून पहा. माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची बटन दाबा. माझे व्लॉग बघा. व्लॉग तुम्हाला आवडतात हे मला कळल्यावरती खूप बरं वाटलं. आणि माझी ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा. रेसिपी एवढी आवडीने बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.